शुभ कार्यक्रमाद्वारे स्वागत करने पुरुषोत्तम जी ठाकरे साहेब शिवनी बुद्रुकच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छाने शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातो आहे. सन्मानीय आमदार जगदीप साहेब आपला आमरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय धनंजय या मंचावर स्थानाकडे झालेले Yeah.
गाव पावन झालं असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रथम विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमाननीय प्रकाश शेवकर कोरटेवार साहेब अध्यक्ष नागरी सहकारी बँक गडचिरोली, या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमाननीय भाग्यवानजी खोब्रागडे साहेब अध्यक्ष श्री किसनरावजी खोब्रागडे शिक्षणसंस्था आरमोरी, या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय लाडके आमदार श्रीमाननीय कृष्णाजी गजबे साहेब। या ठिकाणी 9 वर्ष 2023 च्या निमित्ताने बहुधा शिवनी येथे आयोजित श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यंत्र याची सुरुवात आजपासून होणार आहे। यासाठी वृंदावनेतून आलेले पंडित योगेंद्र कृष्णाजी महाराज, श्रीराम वृंदावन, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आरमोरी विधानसभा क्षेत्रातील लाडके आमदार कृष्णाजी गजबे, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे परिचित भाग्यवान काकाजी खोब्रागडे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित वाकडीवरून आलेले आमचे सन्माननीय चरणजी बोरकुटे साहेब, आरमोरी नगर परिषदचे सभापती आमचे सहकारी भव्य भरतजी भवनथळे, सुनीलजी पारधी, माजी पंचायत समिती सभापती नीताताई ढोरे, माजी जिल्हा परिषद सभापती रोशनीताई पारधी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम सुंदरसा आयोजित केला असे पुरुषोत्तमजी धोनाटकरजी, डॉक्टर मलिकजी या गावचे प्रमुख, देवाजी भाऊजी पिलारे, पांडुरंगजी धोनाटकर, पांडुरंगजी राऊत या गावातील सरपंच धोनाटकरची, रुई येथून आलेले आमचे सन्माननीय सहकारी अण्णाजी भाऊ ठाकरे व या गावातील उपसरपंच सुरेशजी ढोरे, उपस्थित मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज नवीन वर्ष 2023 ची सुरुवात झालेली आहे व मौजा शिवनी येथे एक चांगला कार्यक्रम, एक भव्य दिव्य कार्यक्रम थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे। आमदार साहेबांनी सांगितलं, मी जास्त, हे एक संतांची परंपरा असलेले गाव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या गावामध्ये पस्पर्श केलेला आहे। मला सुद्धा आठवते, महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे। संत गाडगे महाराज असत, संत तुकडोजी महाराज असत, असे मान्यवर संत त्यांनी आपल्या महाराष्ट्राला त्यांनी बोधामृत दिलेलं आहे। आज त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण अंगीकारली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये एक सरस वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्याला युवक मंडळींना सत्संग व अशा भागवताची आवश्यकता आहे, कारण युवक हा भटकत चाललेला आहे व आपली जी संस्कृती आहे ही काय आहे हे समजण्यासाठी असं हे भागवत सत्संग आपल्याला आवश्यक ठेवणं आवश्यक आहे। आज युवक पिढींना रामायण, महाभारत, भगवद्गीता हे काहीच माहीत नाही। आपल्या मंडळीनंतर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, भरत हा रामाचा कोण आहे हे सुद्धा आपल्या नवीन युवक पिढींना माहिती नाही। तेव्हा अशाच या कार्यक्रमानुसार कार्यक्रमाच्या द्वारे आपल्याला ही माहिती होत असते। एक सांगावं असं वाटतं की पूर्वजांनी आपल्याला जी संस्कृती दिली आहे ते जतन करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ मौला शिवनी
येथे संपन्न होत असलेल्या भागवत स्वतःचे प्रमुख कथाकार वंदनीय शुकदास महाराज यांचे इथे 7 दिवस पर्यंत आपल्या शिवणी आणि शिवणीच्या संपूर्ण परिसरामध्ये जे बोधामृत पाळले जाणार आहे असे आदरणीय पंडित योगेंद्र कृष्णजी महाराज श्रीधाम वृंदावन उत्तर प्रदेश ह्या कार्यक्रमाची संकल्पना प्रामुख्याने ज्याने उचलून धरली, गावकऱ्यांचं पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आलं असे ह्या कार्यक्रमाचे निवेदक माननीय डॉक्टर श्री अरुण हरेन मलिक, माननीय श्री पुरुषोत्तम नामदेवराजी ठाकरे आणि सोबतीला संपूर्ण माझ्या शिवणीवासीय बंधू भगिनी आणि माता बहिणी बाळ मित्रांनो मध्ये स्वागत मी संपन्न केलं असं माझ्या सर्व बाल कलाकार यांचं मी आजच्या प्रसंगी आभार मानतो. आपण मोठ्या अंतकरणाने आजपासून सुरू झालेला हा भागवत सप्ताह येणारे पुढील 7 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत हा आनंदमय सोहळा आपण साजरा विनंती करतो आणि मी माझे इथेच अतिथी पदाचे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत, जय भागवत कथा. सर्व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, तंटा मुक्तीचे पदाधिकारी, सर्व काही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मान्यवर आणि तुमची जिल्हा परिषद सदस्य हायकोर्टाचे सर्व मुख्याध्यापक, त्यांचे सहाय्यक शिक्षक आणि शिवणी बुजुर्ग येथील सर्व गावकरी मंडळी, माता वगैरे, आजचा हा श्रीमद भागवत सप्ताह 16-7 दिवसीय कार्यक्रम आपण या ठिकाणी आमचे राष्ट्रसंत गुरुजीला सांगतात आपण वैयक्तिक आपण घरी रोज प्रार्थना करतो, कोणाच्या देवाचा स्मरण करतो. या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने सर्व धर्मातील सर्व धर्माचा समन्वय सर्व जाती समस्त ग्रामवासी शिवणी बुजुर्ग यांचे सौजन्य श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ भागवत प्रवक्ते आहेत पंडित योगेंद्र कृष्णजी महाराज. हे आपल्याला आजपासून 7 दिवस श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाच्या संदर्भामध्ये आपल्याला बोधामृत आपल्याला या ठिकाणी पाजणार आहे. तर आज दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाला उपस्थित सर्व भक्तगण, आमचे भागवत प्रवक्ते पंडित योगेंद्र कृष्णजी महाराज साहेब यांचे संपूर्ण सहकार्य आज या ठिकाणी असं एक शिवणीय वैनगंगा नदीच्या किनारी असलेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची स्पर्शभूमी म्हणजे पवित्र भूमी म्हणायला तयार करते. या भूमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पर्श केला ही भूमी. अशा भूमीमध्ये बरेचशा आपण मागच्या कालखंडाचा विचार केला तर या ठिकाणी सामाजिक भावनेतून आणि समाज सुधारण्याच्या माध्यमातून सुद्धा
भक्तिमय वातावरणाचं नेहमी या परिसरामध्ये देवाने निर्माण केलं जात, परंतु आज या ठिकाणी पंडित योगेंद्रजी कृष्णजी महाराज श्रीधाम वृंदावन की त्या ठिकाणी कृष्णाचा जन्म जरी दुसऱ्या ठिकाणी झाला पण त्या ठिकाणी मात्र कृष्णाची प्रवाहात येण्याचा मार्ग आणि या वातावरणात मिसळण्याचा तो गंध भगवान श्रीकृष्णाला वृंदावनामधून हा क्षण त्यांना मिळाला आणि त्याच भूमीमधून आज पंडित योगेंद्रजी कृष्णजी महाराज या ठिकाणी आपल्या शिवणी म्हणजे असा राज्याचा जर विचार केला तर असे अगद्या टोकावर असणारा आपला गडचिरोली जिल्हा आणि आंबोली तालुक्यातून शिवणी या ठिकाणी यांचा आता 7 दिवस आपल्याला ज्ञानाचं बोधवृत आपल्याला या ठिकाणी पाजणार आहे. श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः. श्री वृंदावन विहरी लाल की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. सर्वप्रथम इस महाराष्ट्र की पावन पवित्र भूमि को मैं बारंबार वंदन नमन करता हूं. साथ ही नववर्ष की और आज जैसा कि आप सभी भक्त जानते हैं मकर संक्रांति का पावन पर्व है, तो नववर्ष और मकर संक्रांति की मंगलमयी शुभकामना मैं आप सभी के लिए प्रेषित कर रहा हूं. एक बार दोनों हाथ उठा के आप बोलिए राधे राधे. बहुत हर्ष और आनंद का विषय है. जैसा कि आप सभी को विदित है इस पावन गांव शिवणी में दिव्य कथा का आयोजन आयोजक समिति के द्वारा आप समस्त ग्रामवासियों के द्वारा आज की इस बंगल में वेला में आरंभ हो रहा है और आज बहुत ही सुंदर पावन दृश्य है. हमारे ही इस महाराष्ट्र के गांव के बड़े बड़े वरिष्ठ नेतागण, समाज सेवक, राष्ट्र सेवक, धर्म सेवक, जिनके सुंदर सुंदर नाम मुझसे पूर्व सभी जो मंच संचालक महोदय रहे उन्होंने सबके नाम अवगत करा दिए. मैं आप सबको बारंबार प्रणाम कर रहा हूं. और वास्तव में मुझे बहुत गौरव है, जैसा कि मुझसे पूर्व आदरणीय निवेदन कर रहे थे कि श्रीमद् भागवत कथा हो या राम कथा हो, वाल्मीकि रामायण जी की कथा हो, महाभारत की कथा हो, अगर वास्तविक रूप में देखा जाए कथा का प्रयोजन क्या है, कथा का प्रयोजन केवल एक है, हम आपके जीवन में परिवर्तन होना चाहिए, बदलाव होना चाहिए. जिस मार्ग पर हम चल रहे हैं क्या वह मार्ग वाकई में ठीक है? हमारा खान पान, हमारा रहन सहन, बड़ों के प्रति आदर, माता पिता के प्रति आदर, अपने से वरिष्ठ हैं, ज्येष्ठ हैं और के प्रति हमारे मन में कैसा सम्मान होना चाहिए और हम लोग कैसा आदर सम्मान कर रहे हैं, क्या वाकई में हम ठीक कर रहे हैं? यदि हमारे इस मानवीय जीवन में कोई त्रुटि है, कुछ कमी है, तो कथा के माध्यम से सप्त दिवस पर्यंत हम कथा श्रवण करने के बाद हम अपने इस मानव जीवन में परिवर्तन कर सकते हैं. दृष्टांत समोर ठेवला आणि आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाणावले. आपल्या डोळ्यात तर जरूर आले असेल. एका मातेने शिवाला कसं घडवलं याचं सुंदर दृष्टांत महाराज आपण दिलं.
जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए। असा संदेश या ठिकाणी नुकतंच पंडित योगेंद्र कृष्णाजी महाराज यांनी दिलं। धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त व्हावेत म्हणून मी या ठिकाणी आमंत्रित करतोय बळीरामजी दर्वे यांना, आपण या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करावे। राधे राधे। 14 जी महा ज्ञान यज्ञांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आदरणीय पूजनीय योगेंद्र कृष्णाजी शास्त्रीजी महाराज यांच्या मुखारविंदाद्वारे या ठिकाणी आपण 7 दिवस ज्ञानार्जन घेणार आहोत। अशी महान विभूती योगेंद्र कृष्णाजी महाराज या ठिकाणी विराजमान झालेत। आजच्या या उद्घाटनीय सोहळ्याच्या निमित्तानं मी त्यांचाही आभार मानतो। सन्माननीय प्रकाश सावकार बोर्डीवार साहेब संचालक गडचिरोली जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक गडचिरोली यांनी सुद्धा हे वेळोवेळी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करतात, आम्हाला सहकार्य करतात, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो। सन्माननीय आमचे काकाजी भाग्यवानजी खोब्रागडे, खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी शिक्षण महर्षी शिवणी बुद्रुक या ठिकाणी जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा आवर्जून त्यांची उपस्थिती या ठिकाणी असतेच असते, असे आमचे खोब्रागडे काकाजी या ठिकाणी आले, त्यांचंही मी आभार मानतो। आणि आम्हा सर्वांचे आरमोरी विधानसभा निर्वंजन क्षेत्राचे विद्यमान आमदार कृष्णभाऊ गजबे हे सुद्धा वेळोवेळी आमच्या सर्व विद्यार्थ्यांपासून तर आबालवृद्धांपर्यंत परिचित असणारे गजबे साहेब यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो। आणि या मंचावरती विराजमान झालेले सर्व आदरणीय पूजनीय गणमान्य सर्व मंडळींचं मी या ठिकाणी आभार मानून आजच्या या उद्घाटनीय सोहळ्याचा समारंभ या ठिकाणी संपन्न झालाय असं मी जाहीर करतो। आणि लगेचच पुढील कार्यवाहीसाठी